श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सुखात आनंदात हसत खेळ ठेवो, हीच स्वामी चरणी प्रार्थना। श्री स्वामीनारायण समर्थ। अखंड विश्वाचे पालन आणि रक्षण करणाऱ्या त्या जगतपिता श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर मी नतमस्तक होऊन आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते। तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पहावे अशी स्वामींची आणि माझी इच्छा आहे, जेणेकरून पुण्य तुमच्या पदरी पडेल आणि तुमचे जीवन सुख समृद्धी ऐश्वर आणि आनंदाने भरून जाईल। आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। एका प्रसंगात भक्तांसाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा रूप धारण केले। स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते। नेमके काय घडले जाणून घेऊया। स्वामी समर्थ महाराजांची लीला अघात असल्याचा प्रत्यय अनेकांना आला आहे। आजच्या काळातही स्वामींचे अनुभव आलेली माणसे हजारोंच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतील। स्वामी कृपेचा कृतकृत्य भाव प्रत्येकाच्या बोलण्यात वागण्यात आल्याचे प्रकर्षाने दिसूनही येते। स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याचे दिसून येते। आई आणि वडिलांसारखी माया करणारे आपले महाराज आहे, त्यांच्या फक्त नावाने संकट दूर पळून जाते। स्वामींची कृपा व्हायला कित्येक जन्मांचे पुण्य लागते, पण एकदा का स्वामींची कृपा लाभली तर जे ऋषीमुनींना सुद्धा अनेक वर्ष ध्यान करूनही जे नाही लाभत ते पुण्य पदरी पडते। स्वामींना आरंभही नाही आणि अंतही नाही, त्यांना जन्मही नाही आणि मृत्यूही नाही, स्वामींना माताही नाही आणि पिताही नाही। स्वामींना ओळखणं एवढं सोपं नाही। अनेक कथा अनुभव यातून स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नसत, हेच स्पष्ट होते। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा केवळ विश्वासाचा मंत्र नाही तर खुद्द स्वामींचा शुभाशीर्वाद आहे। तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ता आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या असे टाईप करा, भाग्यवंत ठराल। अशक्यही शक्य करतील स्वामी अशी अनेकांची आजही श्रद्धा आहे। अशाच एका प्रसंगात भक्तांसाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा रूप धारण केले। स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते। नेमके काय घडले जाणून घेऊया। अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे। भारतीय संस्कृती परंपरानुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानले जाते। अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी अशाच एका प्रसंगी सेवेकऱ्यांना प्रसाद भोजन दिले। झाले असे की कोणाळी गावाच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे 100 सेवेकरी होते। दिवसभर चालून चालून त्या सर्वांना खूप भूक लागली होती। आणखी काही अंतर थोडे चालून पार केल्यानंतर स्वामी एका शेतात बसले। खुद्द स्वामी आलेत म्हटल्यावर तेथील शेतकऱ्यांनी स्वामींना फलहार दिला, पाणी दिले। स्वामींनी फलहार ग्रहण केला, मात्र इतरांच्या भोजनाचे काय हा प्रश्न सर्वांनाच पडला। तेवढ्यात स्वामी सर्वांना म्हणाले की त्या आम्रवृक्षाखाली जा। श्रीपाद भटांसह आलेल्या सेवेकरांना वाटले की तेथे कोणीतरी जेवण देईल। श्रीपाद भटांना मात्र स्वामींवर पूर्ण श्रद्धा होती, विश्वास होता। श्रीपाद भट काही न बोलता त्यातील काही सेवेकऱ्यांना घेऊन आम्र वृक्षाखाली गेले। तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्नमुखाने उभी होती। श्रीपाद भटांनी चौकशी केल्यानंतर ती महिला म्हणाली की आज आमच्यापैकी
बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती, मात्र अजून ती आलेली नाहीत। सूर्यास्त होत आला आहे, आता कोणी येईल असे वाटत नाही, त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे अन्न ग्रहण करावे। वृद्ध सुवासिनी महिलेने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला। ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य सेवेकरी स्वामींकडे जाण्यास निघाले। श्रीपाद भटांनी त्या सुवासिनी महिलेसह स्वामींकडे येण्याचा आग्रह केला। तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर ज्यांना स्वामींच्या आशीर्वादाची गरज आहे त्यांना आत्ताच हा व्हिडिओ शेअर करा, पुण्य पदरी पडेल। मात्र तुम्ही पुढे चला, मी मागून दर्शनाला येते, असे म्हणून त्यांनी श्रीपाद भटांना पुढे पाठवून दिले। श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यांना जेवण वाढून घेण्यास सांगितले, सर्व तृप्त झाले। अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनी सर्व भक्तांना अन्नपूर्णे करवी भोजन घातले, अशी सर्वांची श्रद्धा आहे। फार थोड्याचे भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले। यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरूपात सर्वत्र पूजन होऊ लागले, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका। स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, स्वामी तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करो, स्वामी तुमची सर्व संकट लवकरात लवकर दूर करो, हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक करा। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।